मारा दगड़, दगड़ मारा, लोक तुमच्या दगड़ मारते, आमचा कसले मारता है, ही भीती है। मी सातत्याने गेले काही दिवस आपण पाहत आहे की दादा भुसे त्यांचं प्रकरण सीबीआयकडे पाठवलं आहे, मी आता बघू काय करतात ते। गिरणा सहकारी साखर कारखाना बचावच्या नावाखाली 1800 कोटीच्या आसपास गोळा गेले, पैसे लापत। राहुल कुल दौंड, भीमा पाटस सहकारी साखर कारखाना 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग, भाजपचे आमदार आहे। मी चाललो आहे सभेला 26 तारखेला दौंडला, माझी सभा होते त्या संदर्भात कारखान्याच्या बाहेर। आणि हा सुद्धा विषय जो आहे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, बरं का, त्यांचं जे काय तडतड तडतड चाललेलं आहे, त्यांचंसुद्धा भ्रष्टाचाराच्या संदर्भातलं एन्काउंटर 100% होणार हे हे एक प्रकरण नाही, त्यांच्या पाणी खात्यातली आणि पालकमंत्री म्हणून केलेले असंख्य गैरव्यवहार कोट्यवधी रुपयांची हे आमच्या हातामध्ये आहे। आणि हे ईडी आणि सीबीआयपर्यंत जाणार मला पाहायचं आहे। तुम्ही 5-25 लाखासाठी आमच्या शिवसेनेचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे आमदार, काँग्रेसचे लोक यांच्यावर कारवाया करता ना। मला फडणवीसांना माझं आव्हान आहे, तुम्ही जे म्हणता ना मी गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झालेली आहे, कसली अडचण झाली आहे, भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार मोकाट आहेत तुमच्या मंत्रिमंडळामध्ये, तुमच्या मंत्रिमंडळात तुमच्या मांडीला मांडी लावून गुंड मोकाट बसलेले आहे, भ्रष्टाचारी बसलेले आहे, आणि तुम्ही आम्हाला काय सांगताय। हे सगळी प्रकरणं आम्ही बाहेर काढू, या भयापोटी दगड मारू, हे वेडे झालेत, हे वेडे लोक एकदा डोकं फिरले की दगड मारणार, रस्त्यावरती कपडे फाडणार स्वतःचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।